यंदा कोल्हापूर जिल्ह्याला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला. या तालुक्यातील मदत आणि बचाव कार्यासाठी शासकीय यंत्रणा पोहोचण्या अगोदर आणि नंतरही काही सामाजिक संस्थांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. वजीर रेस्क्यू टीमचाही यामध्ये समावेश होतो. कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी धावून जाणाऱ्या या रेस्क्यू टीमला शासकीय पाठबळाची गरज आहे. यांत्रिक बोटीचा हा अविरत प्रवास अनेकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करणारा ठरला. यंदाच्या महापुराची भीषणता ही 2005 महापुरापेक्षा अधिक होती. महापुरामुळं तालुक्यातील बहुतांश गावांना बेटाचं स्वरूप आलं होतं. बघावं तिकडं पाणीच पाणी अशी स्थिती होती. अनेकांनी जगण्याची आशाच सोडून दिली होती. अशा स्थितीत औरवाडची वजीर रेस्क्यू टीम मदत आणि बचाव कार्यात अहोरात्र कार्यरत राहिली. 2005 आलेल्या महापुरात काही तरुणांनी नावेतून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. तेव्हापासून हे तरुण एकत्र आले आणि वजीर रेस्क्यू टीम आकाराला आली. या तरुणांमधील अंगभूत धाडसाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि आता ही टीम प्रत्येक आपत्तीमध्ये लोकांच्या मदतीला धावून जातीय. पाण्यात जी लोक राहिलेली होती, जनावरं होती, त्या जनावरांसाठी दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर चढवून जी लोक तिथे राहिलेली, म्हणजे घरं जिथे उद्ध्वस्त झालेली होती, त्या लोकांना व्यवस्थित स्थानांतरित करून हे आम्ही कार्य हे करत असतो. त्याच्यानंतर पूर वसरून नंतर परत पूर आला, त्यासुद्धा आमची वजिरिस्की फोर्स एक काम केली. रौप पटेल यांच्यासह सागर सुतार, राजू बेले तसंच वजीरचे जवळपास 60 तरुण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महापुराच्या गळ्यात रात्रंदिवस काम करत होते. वजीरच्या जवानांनी 2005 महापूर, आत्ताचा महापूर तसंच वेळोवेळी नदीपात्रातील मृतदेहांची शोधमोहीम, गणेश विसर्जन यावेळी आपल्या धाडसी कामातून लोकांना नेहमीच आधार दिलाय. पण सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या या टीमला शासनानं आर्थिक स्वरूपात आता मदत करण्याची गरज आहे. हे करत असताना शासनानं कोणीकडे तरी आमच्याकडे लक्ष असावं. फुल न फलाची पाकळी म्हणून किमान तुटपंच का होईना आम्हाला मानधन द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. महापुराच्या काळात माणसांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत सर्वांसाठी काम करणारे वजीरचे जवान मात्र काही दिवस उपाशीपोटी काम करत होते. घरादाराचा विचार न करता या मंडळींचा मुक्काम अनेक दिवस पाण्यातच होता. आजपर्यंत आम्हाला कोणत्याही आपत्तीमध्ये लोकांच्या मदतीला धावून जाणारे वजीरचे जवान शिरोळ तालुक्यातील लोकांसाठी मोठा आधार ठरत आहेत. पदरमोड करून आपत्ती व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या या लोकांना शासनानं मानधन देऊन त्यांच्या कामाचा सन्मान करण्याची गरज आहे. जवळपास 60 सदस्यांनी आपल्या जीवावर उतार होऊन या ठिकाणी अहोरात्रपणे जे माणसं अडकले असतील, जनावरं अडकले असतील, त्यांना महापुरातून त्यांनी सुखरूपपणे वाचवलेले आहेत. या लोकांना प्रशासनाने योग्य सन्मान दिला पाहिजे. त्या मंडळींना मानधन मिळालं तर त्यांचा सन्मान होईल आणि ते चांगल्या पद्धतीने आणि आणखीन जास्त प्रेरणेने ते महापुरामध्ये काम करतील अशा पद्धतीचं या निमित्ताने म्हणावं असं वाटेल. या समूहासाठी शिरोळहून सतीश पाटील.